सर, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर तुम्ही दिल्लीत आलेला आहात, काय कायदेशीर लढाई आता यापुढे तुमची असेल? कायदेशीर लढाई तर नक्कीच होईल, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमदार अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात जवळपास 8 ते 10 महिने चाललं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टच्या 5 जजेसच्या बेंचने एक निकालपत्र दिलं होतं आणि ह्या निकालपत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑब्झर्वेशन्स किंबहुना जजमेंट्स ही क्लिअर करून दिली होती आणि फक्त प्रकरण अपात्रतेसाठी चौकट घालून, म्हणजे कुठल्या चौकटीत हे प्रकरण बसवायचं यासाठी अध्यक्षांकडे पाठवलं होतं. परंतु कालचा एकंदर निकाल बघता जी चौकट सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती ही कंप्लीट चौकट पायदुळी तुडवली गेली आहे असं दिसतंय. म्हणजे यामध्ये अतिशय स्पष्ट सांगायचं तर सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला होता त्यात असं म्हटलं होतं की भरत गोगावलेंची निवड व्हीप म्हणून बेकायदेशीर आहे, एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून जी काही निवड झालेली आहे ही बेकायदेशीर आहे, त्याचबरोबर घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पक्ष कुठला आहे हे नीट तपासून घ्या आणि त्या पक्षाला जो पक्ष असेल त्याच्याप्रमाणे त्याचा व्हीप मंजूर झाला पाहिजे. असं सगळं असताना केवळ इलेक्शन कमिशनचं जे जजमेंट होतं ते काल वाचून दाखवण्यात आलं असं मला वाटतंय, कारण अपात्रतेच्या संदर्भात आणि इलेक्शन कमिशनच्या समोर जी काही आमची लढाई झाली या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे जर हे जजमेंट झालं असतं तर नक्की आम्हाला खात्री होती की त्यांचे सगळे आमदार हे अपात्र ठरले असते. परंतु त्यांनी कोणालाच अपात्र केलं नाही. आता ज्या अर्थी त्यांनी त्या 2018 आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा किंवा आमच्या प्रतिनिधी सभेचा उल्लेख केलेला आहे आणि ती वैध नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कुठली कागदपत्रं नाहीत अशा प्रकारचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स त्याच्यामध्ये काल राहुल नार्वेकरांनी दिलेले आहेत. परंतु 2019 निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने माननीय पंतप्रधान मोदींना आम्ही पाठिंबा दिला होता शिवसेनेने. इलेक्शन कमिशनने आजपर्यंत आम्हाला कधीही कुठलीही शोकॉज नोटीस दिलेली नाही, आमच्याकडे कुठलीही विचारणा केली गेलेली नाही आणि म्हणून आम्ही आज सुप्रीम कोर्टात आता याची तयारी करतो आहे. लवकरच सुप्रीम कोर्टात हे प्रकरण येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पायदोळी तुडवलं गेलं सुप्रीम कोर्ट याची गंभीर दखल घेऊन या बाबतीत योग्य तो न्याय आम्हाला देईल. 2018 जी तुमची घटना दुरुस्ती होती ती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यातच आली नव्हती आणि त्यामुळे 1999 घटना मान्य केल्याचं नार्वेकरांनी सांगितलं आहे. त्याच्यातच एक दुसरी बातमी अशी आहे की तुमच्यात काही अंतर्गत दुसपूस चालू आहे का या सगळ्याबद्दल? 2018 कागदपत्र सगळी जी निवडणूक आयोगाला दिली होती त्या सगळ्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आम्ही तो सुप्रीम कोर्टात जे काही सादर करायचं ते करूच आणि शिवसेनेत कुठली अंतर्गत धुसफूस नाही. शिवसेनेत आम्ही सगळे एकत्र लढू आणि जे काय आम्ही लढवाई लोक आहोत ते शेवटपर्यंत या बाबतीत लढत राहू. याची आता जजमेंटची कॉपी अधिकृत आली की वकिलांबरोबर बैठक होईल आणि वकिलांबरोबर बैठक होऊन त्याच्यामध्ये सगळी याचिकेची तयारी केली जाईल आणि याचिकेची तयारी पूर्ण झाली की आम्ही याचिका दाखल करू. साधारण सोमवारी होईल की काय? नाही, हे आता वकिलांशी बोलल्यानंतर पहिली कॉपी येऊ देत त्याची, त्याची सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतर त्याचं वाचन होईल. त्याच्यामध्ये नेमके सगळे मुद्दे कशावरती घेतलेले आहेत, जे काही बरोबर आम्ही जे काही काल ऐकलं किंवा जे काही आम्ही तिथे बघितलं त्याच्या बाबतीतला हा आमचा निर्णय आहे. परंतु सविस्तर याच्या बाबतीमध्ये सर्टिफाईड कॉपी आल्याच्या नंतरच त्याच्यात वकील सगळी तयारी करतील. नाही, सर्टिफाईड कॉपी आज आली असेल, आता आली की वकिलांकडे येईल. एकच असं आहे की कोणालाच अपात्र न केल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल की कोर्ट प्रकरण आता अर्जंटली घेणार नाही. परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेश हे डावलले गेलेले आहेत त्याच्यामुळे कोर्ट हे प्रकरण फार सिरियसली घेईल
असं आम्हाला वाटतंय. सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने चीफी संबोधलं होतं, त्यांनी म्हटलं होतं ती चीफी पाहिजे, भरत गोमारे राहणार नाही. पण विधानसभा अध्यक्षांनी त्या भरत गोमारेंना चीफी. आमचं हेच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट मोठं का ट्रायब्युनल मोठं हा या निमित्ताने आता प्रश्न उभा राहिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा आदेश दिला आहे, सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभूंना चीफ व्हिप जाहीर केल्याच्या नंतर ट्रायब्युनल असं म्हणतं आहे की भरत गोगावलेच वैध आहेत. त्याच्यामुळे आता नेमकं सुप्रीम कोर्ट मोठं आहे का ट्रायब्युनल मोठं आहे हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे आणि तो कदाचित आम्ही सुप्रीम कोर्टाला विचारू की याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे. मशाली चिन्ह तुमचं असताना आता समता पार्टी दावा पुन्हा करायला लागलेली आहे. निवडणूक आयोगाच्या ज्या सगळ्या अटी नियमावली होती ती आम्ही 3 वर्षात पूर्ण केली, त्यामुळे हे चिन्ह आम्हाला मिळावं असं समता पार्टीचा आता म्हणणं आहे. हे भारतीय जनता पक्षा कटकारस्थान करणार. आम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा त्यांनी दिलेला आहे, त्या उपरही ते चिन्ह आता काढून घेण्याचा प्रयत्न करतील. हा रडीचा डाव आहे. आमचं म्हणणं असं आहे की ही लढाई मैदानात झाली पाहिजे, चिन्ह कुठलंही असो. शिवसेना, शिवसेना प्रेमी, शिवसेनेला मानणारे नागरिक कुठलंही चिन्ह जरी दिलं शिवसेनेला तरी शिवसेनेसाठी लढतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.